अक्षज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे गोड अशी, जी गव्हाच्या पिठापासून आपण बनवणार आहे। त्याचं नाव आहे गुलगुले आणि ते एकदम पटदिशी होतात, घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच होतात आणि चवही छान लागते, त्याला जास्त सामानही लागत नाही। तर मी गव्हाचं पीठ घेतलंय, चाळून घेतलंय, मैद्याचं चाळणीनं चाळलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं हलकापणा जास्त येतो, त्याला जडपणा राहत नाही आपण मैद्याच्या चाळणीनं चाळल्यानंतर। गुळ घेतलाय अर्धा वाटीन, ह्याच वाटीनं पीठ आहे, पीठ हे माप नाहीये, ह्या मापाने पीठ घेतलंय मी एक वाटी आणि अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे त्याच्यामुळं। तर हे गुळ मी कट करून घेतल्यामुळं थोडासा जाडपण आहे तर गोड जास्त होणार, हे प्रमाण बरोबर आहे, पण खिसून जर घेतला तर गोडपणा कमी येणार। थोडासा जास्त घ्या गुळ, गोड तुमच्या आवडीप्रमाणे, पण एवढं प्रमाण लागतं। आणि हे थोडंसं मी जायफळ घेतलेलं खिसणार आहे त्याच्यामुळे वास छान येतो, नसलं तरी चालेल। तेल घेतले आणि हे विलायची आणि बडीशेपची अर्धा चमचा पावडर आहे, अर्धा चमचा मीठ आहे, अर्धा चमच्याला कमी आपला खायचा सोडा आहे आणि दीड चमचा तूप घेतलेले साजूक। तर हे तूप जर नसेल तर तेल टाका, त्याच्यामुळे काय होतं मऊ होतात आतून चांगले गुलगुले। आता सगळ्यात पहिलं आपण गुळ घेऊया पाण्यामध्ये। आपण सगळ्यात पहिलं गुळ टाकलंय ह्या भांड्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण जे अर्ध वाटी गुळ घेतलं होतं आणि एक वाटी पीठ आहे, तर आपण एक वाटीच पाणी घेणार आहे। लागलं तर वरून टाकायचं आणि एवढंच बरोबर झालं तर नाही वापरायचं दुसरं, पण लागलं तर दुसरं टाकू शकता, पण एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी पाणी घ्यायचं आणि याच्यामध्येच आपल्याला थोडंसं जायफळ खिसायचं। आणि हे पाणी आता आपल्याला गॅसवरती एकच उकळीपर्यंत शिजवून घ्यायचं, फक्त गुळ वितळवायचं आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण, थोडंसं जायफळ खिसून तेही मिक्स करून पाणी आपण उकळून घेऊया। आता आपण गुळ ठेवलाय उकळायला, तर थोडंसं हलवून त्याला काय करायचं, गॅस मोठा आहे, फक्त एक उकळी येऊन द्यायची, त्याला काही शिजवायचं नाहीये। उकळी आली की लगेच आपण बंद करायचंय, सगळा गुळ यातनं वितळला की बंद करायचंय उकळी यायला लागली की। आता उकळी आली आपण गॅस बंद करायचाय, गुळ पण सगळा त्याच्यामध्ये वितळलाय आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचंय, गरम नाही वापरायचं, एकदम कोमट आपल्याला चटकाही नाही बसला पाहिजे असं। आता हे थंड करून घेऊया। आता आपण ते पाणी थंड झालेलं आहे, पूर्णतः थंड झालंय हे पाणी आणि हे पाणी मी गाळून घेतलंय, एक वाटी झालेले बरोबर गाळून घेतलंय। काय होतं गाळल्यामुळं सगळा असा कचरा याच्यामध्ये राहतो, गाळून घ्यायचं पाणी गुळाचं। आता हे साईडला ठेवूया ना आपण, पीठ मळून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय, ही विलायची पावडर, आणि तूप पण टाकायचंय आपल्याला याच्यामध्येच। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय, थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित, त्याच्या गाठी नाही झाले पाहिजे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता आपण थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडस याला हाताने गाठी बिलकुल झालेल्या नाहीये, गाठी व्हायला नाही पाहिजे, थोडस हाताने मिक्स करूया, आपल्याला असंच पाहिजे पीठ या प्रकारे, अशा प्रकारेच पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये खायचा सोडा नाही टाकलेला, आपण ते करायच्या टायमाला टाकणार आहे खायचा सोडा। आता आपण याला झाकून ठेवायचंय, 15 मिनिटं तरी पीठ ठेवून द्यायचंय, नंतर आपण तळायला घ्यायचंय। आणि हे एक वाटी मधलं आपलं एवढं पाणी उरलेलं आहे, लागल तसंच पाणी टाकायचं। गव्हाच्या पिठावरती पण असतं कमी जास्त, त्याच्यामुळे म्हणजे वाटी तुम्ही किती दाबून घेतली की कमी घेतली, लागल तसं टाकायचं पाणी। तर आपल्याला एवढं पाणी ह्याला बरोबर झालेलं आहे, आता आपण हे ठेवून देऊया 15 मिनिटांसाठी। आता 15 मिनिट झालेत आपल्या पिठाला, आता याच्यामध्ये अर्ध्या चमच्याला कमी आहे सोडा, थोडासा कमी आहे अर्ध्या चमच्याला। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी, आता मिक्स करते सोडा टाकून, म्हणजे जास्त वेळ नाही ठेवायचं, सोडा टाकल्यानंतर तळून घ्यायचे लगेच, थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊया। पीठ पण मिक्स करून झालंय आणि तेल पण तापलेलंय, तर आता आपल्याला हाताने सोडायचे आहेत गुलगुले त्याच्यामध्ये। थोडंसं आपण मी पाणी घेतलंय वाटीमध्ये, थोडंसं लागलं तर आपण थोडंसं पाण्यामध्ये हात वरला करून टाकल्यामुळे काय होतं पडदी सुटतात, आणि जेवढे तुम्हाला छोटे मोठे पाहिजेत तेवढे तुम्ही टाकू शकता। आणि तेल तापल्यानंतर गॅस छोटा करायचा, आता हे कसं वरती आलेत मग गॅस बारीक करायचा बाकीचे टाकापर्यंत, तेल तापलंय का बघायचं, म्हणजे असे वरती येतात पडदिशी, आणि शक्यतो कसं आहे गुलगुले टाकताना सपाटकडे नाही घ्यायचे, सपाट घेतल्यामुळे काय होतं तेल भरपूर लागतं, पूर्ण गुलगुले असे तेलामध्ये डुबले पाहिजेत म्हणजे छान फ्राय होतात ते, त्याच्यामुळे मी इकडे घेतलेले थोडी खोलगट कढई घ्यायची।
आता गैस बारीक के लिए अपने टाकत रहा है बसतील तेवड़े नंतर ना मीडियम गैस वरती फ्राई करून घ्यायचे। पीठ व्यवस्थित झाले की गुलगुल एकदम छान होता है बघा पीठ असं एकदम आपल्याला म्हणजे त्याला काय गोलच असं पडले पाहिजे असं काय नाहीये। आता आपण एवढेच फ्राई करून घेऊया। आता हे पलटी पण लगेच होतात वरती येतात तेल तापल्यामुळे त्याच्यामुळे पलटी पण एखांदे टाकून बघायचं तुम्ही चेक करून नाहीतर खाली चिटकल्यानंतर मग आपण त्याला जर असं चिटकल्या म्हणून काढायला गेलं तर तेल त्याच्या आत घुसतं त्याच्यामुळे थोडंसं तेल तापून द्यायचं आणि आपल्याला हे चांगले असे गोल्डन ब्राउन एकदम मीडियम पेक्षा छोटा गॅस आहे मीडियम पण नाहीये चांगलं फ्राई करून घ्यायचं। आता आपल्याला याचा छान गोल्डन ब्राउन कलर आला आता आपण काढून घेऊया हे आणि जेव्हा आपण गुलगुले त्याच्यामध्ये टाकतो की पीठ व्यवस्थित झालं ना की ते वरती येतात का तर ते हलकापणा झालेला असतो त्याला आणि तुम्हाला वाटलं थोडंफार घटे तर तुम्ही आपलं उरलेलं आहे ते पाणी परत वापरू शकता त्याला। आता आपण काढून घेऊया असे सगळे दुसरे पण आपण तळून घेऊया। आता गुलगुले तयार झालेले आहेत आणि बघा एका वाटीवर पिठामध्ये पूर्ण भरून झालेला आहे बाउल आणि असे एकदम कुरकुरीत आणि छान होतात जेवढे थंड होतील ना तेवढे कुरकुरीतही होतात आणि जाळी पण छान सुटते। तर अशा प्रकारे आपले गुलगुले तयार झालेले आहेत तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते आम्हाला कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।